भारतात खेकड्याच्या जाती प्रामुख्याने जर का बघायला गेल्या तर खाडीपट्ट्यात व कांदळवनात सापडतात। तर गोड्या पाण्यातील खेकडा हा आपल्याला नदी नाले ओढा किंवा शेतातील बांध येथे अगदी सहजपणे आढळून येतात। मित्रांनो, खाडी किंवा कांदळवनात सहज भाषेत जर का सांगायचं झालं तर हिरवा खेकडा किंवा मी तुम्हाला सांगेन ना लाल पाठीचा खेकडा हा सापडतोच सापडतो। आणि गोड्या पाण्यात जर का आपण बघायला गेलो तर तांबडा तसाच काळसर किंवा पांढरट रंगासाठी ज्याला आपण मुठे म्हणतो हे आपल्याला सापडतात। खेकडा पालन करण्यासाठी आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, कुठलंही शिक्षण घेऊनच आपण या क्षेत्रात उतरायचं असतं। आपण ह्या व्यवसायाला जर का शिक्षण घेतलं तर आपण यशस्वीरित्या सुरुवात करू शकतो हे कायम लक्षात ठेवा। खेकडा शेतीविषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ अगदी तुम्ही संपूर्ण बघा आणि आपले मित्रमैत्रिणी असतील अजून कोणी आपले ओळखीचे असतील तर त्यांनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर का या चॅनलवर नवीन असाल तर अगदी नक्की नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार, मी शेतकरी मित्रांचं आणि आपल्या उद्योजक मित्रांचं स्वागत करतो आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये। मित्र आपला मी सिद्धेश ब्राईट सिद्धेश या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। खेकडा शेती खेकडा स्पेशल व्हिडिओ आहे आपल्याला, मी तुम्हाला म्हणतो तसं आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत करतोय। खूप दिवसांनी या विषयावरती आज आपण बोलतोय, त्याचं कारण असं की खूप व्यस्ततेमुळे हे करता आलं नाही। खेकडा शेतीत हिरवा खेकडा जास्तीत जास्त क्षारता असलेल्या भागात सापडतो आणि लाल पाठीचा खेकडा जो आहे ही जात कमी क्षारता जिथे खारटपणा कमी असतो अशा भागामध्ये आपल्याला हे सापडतात। आणि मी तुम्हाला म्हणतो तसं महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातली शेती ही जास्त चालत असते तर नदी नाले ओढा शेतातील बांध इथेही सहज आपली ही प्रजाती आपल्याला गोड्या पाण्यातली सापडत असते। भारतामध्ये बघायला गेलं तर आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रात जर का बघायला गेलं तर जास्तीत जास्त कोकण विभागामध्ये किंवा वरच्या घाटावरच्या विभागामध्ये ही शेती आपल्याला सहज उपलब्ध होते। हल्ली भारतातसुद्धा काही भागात खेकडा शेती केली जाते तर महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील जी खेकड्या शेती आहे ती जास्तीत जास्त केली जाते असं आता आपल्याला आढळून येतं। यूट्यूबवरतीसुद्धा तुम्ही जर का बघायला गेलात तर खूप व्हिडिओ आपल्याला अगदी मी म्हणून सुळसुळाट झालेला दिसून येतो आपल्याला। पण मित्रांनो, खेकड्यांचा आहार आपण जर का बघायला गेलो तर हे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी खाद्य ग्रहण करत असतात। तुम्ही जर का बघितलं तर नैसर्गिक अधिवासात हळू चालणारे प्राणी जसं की कवचधारी प्राणी लहान खेकडे किंवा सडलेलं मांस, मी असं म्हणेन तुम्हाला की वेस्टेज चिकन किंवा वेस्टेज फिश ह्याच्यावरती खेकडे गुजरण करत असतात। खेकड्यांचे प्रजनन जर का बघायला गेलो आपण, कारण आपल्याला शेती करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यात खेकड्यात लिंग वेगवेगळे असतात आणि बाह्य भागावरूनच अगदी सहज नर आणि मादी ही आपल्याला ओळखता येते। हे आपण केव्हा करतो, जेव्हा आपण एक एक शेती करतो तेव्हा आपल्याला अनुभव येत असतात। लाल पाठीचा खेकडा प्रजननासाठी साधारण 3 ते 4 इंचाचा व हिरवा खेकडा जो असतो तो 4 ते 5 इंचाचा कवच जे असतं त्याचा ते लांबीला असतं। आणि गोड्या पाण्यातला जर का खेकडा आपण बघायला गेलो तर तो 3 ते 4 इंचाचा लायक झाला की तो प्रजननासाठी लायक होतो असं आपण म्हणूया। अशा विविध उपयुक्त माहितीसाठी खेकडा संगोपनाविषयी विविध व उपयुक्त सविस्तर माहितीसाठी आपल्याला प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि एक दिवसीय शिबिराला आपण अवश्य येऊ शकता। आगामी शिबिर जे आपलं आहे ते शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी खोपोली महड वरदविनायक गणपती मंदिराजवळ आहे। आणि अधिक जर का माहिती असेल तुम्हाला ह्याच्याविषयी पाहिजे असेल तर 9923106478 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। प्रशिक्षण घेऊनच या क्षेत्रामध्ये या अभ्यासोनी प्रगटावे अथवा ती झाकोनी राहावे असं सांगितलेलं आहे। यश संपादन करायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्याबरोबर अमरेश सर असणार आहेत की हे सुद्धा खूप अनुभवी आहेत, त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि आपण सगळेजण मिळून आज प्रत्येकजण तुम्ही आणि मी एकमेकांकडे जी ज्ञानाची देवाणघेवाण करून आपण हे शिबिर घेणार आहोत। तर सगळ्यांचं मी स्वागत करतो। अधिक माहितीसाठी 9923106478 या नंबरवरती निश्चित संपर्क करा आणि प्रशिक्षण शिबिराला एक दिवसीय शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी या आणि शिकून या खेकडा शेतीला प्रगतशील करा। धन्यवाद मित्रांनो।